सेतु अभ्यास इयत्ता दुसरी विषय गणित 51 ते 60 संख्यांची ओळख। आज आपण 51 ते 60 या संख्यांची ओळख पाहणार आहोत। तर आपण आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या मोजूया। हा एक आईस्क्रीमच्या काड्याचा गट्टा घेतला, हा 1 दशकाचा गट्टा आहे, काड्या झाल्या 10। आणखीन एक गट्टा घेतला 2 दशक 20, 3 दशक 30, 4 दशक 40 आणि 5 दशक 50। तर 5 दशक 50 काड्या झालेल्या आहेत या। मी आता आणखीन एक वरती सुट्टी काडी घेतो। आता मोजूया आपण 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक। 5 दशक 50, 50 आणि 1 51। तर ह्या 51 काड्या आहेत। 5 दशक 1 एकक 51। आणखीन एक काडी घेतो मी। आता पहा, हे 5 दशक आणि वरती 2 सुट्ट्या काढ्या, 50 51 52। 5 दशक 2 एकक 52। आणखीन एक काडी घेतो, 5 दशक 3 एकक 53। आणखीन एक काडी घेऊया, 5 दशक 4 एकक 54। आणखीन एक काडी घेऊया, 5 दशक 5 एकक 55। आणखीन एक काडी घेतो मी। आता मोजूया, पाहा, 5 दशक 50 51 52 53 54 55 56। 5 दशक 6 एकक 56। आणखीन एक काडी घेतली, 5 दशक 7 एकक 57। आणखीन एक काडी घेऊया, 5 दशक 8 एकक 58। आणखीन एक काडी घेऊया, 5 दशक 9 एकक 59। आणि आणखीन एक काडी घेतली। तर आता काड्या मोजूया, 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक। 5 दशक 50 51 52 53 54 55 57 58 59 60। 60 काड्या झाल्या। 5 दशक आणि वरती 10 एकक आहेत, त्यामुळे 10 एकक आपण एकत्र करूया, तो दशकाचा गट्टा तयार होईल। ह्या 10 काड्या मी एकत्र केल्या, हा दशकाचा आणखीन एक गट्टा तयार झाला। आता पहा दशकाचे गट्टे, 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक आणि हा 6 दशक। 6 दशक 60 या 60 काड्या आहेत। या ठिकाणी 5 दशक काड्यांचे गट्टे दिलेले आहेत व 1 सुट्टी काडी दिलेली आहे। दशक काड्यांचे 5 गट्टे आहेत म्हणून दशकामध्ये लिहूया 5, 1च सुट्टी काडी आहे म्हणून एककामध्ये लिहूया 1। संख्या होईल 5 दशक 1 एकक 51। याचे अक्षरी लेखन याप्रमाणे, 51 ते 60 पर्यंतच्या संख्या दशक एकक स्वरूपात व्यक्त करता येतात। खाली दिलेला तक्ता पूर्ण कर। संख्या माळा व मणी दशक एकक। 53 ही संख्या म्हणजे 10च्या 5 माळा व 3 मणी। दशकमध्ये 5, एककमध्ये 3। 5 दशक 3 एकक 53। त्याप्रमाणे आता 58 ही संख्या दिलेली आहे। 58 ही संख्या तयार होण्यासाठी 10च्या 5 माळा लागतील व सुट्टे 8 मणी लागतील। दशकामध्ये लिहूया 5 व एककामध्ये लिहूया 8। या ठिकाणी माळा व मणी दिलेले आहेत। 10च्या 5 माळा
व सुट्टे 6 मणी दिलेले आहेत। 10 च्या 5 माळा म्हणजे 50 मणी झाले व वरचे सुट्टे 6 मणी म्हणजे एकूण 56 मणी झाले, म्हणून संख्या येईल 56। 56 म्हणजे 5.61 दशकामध्ये येईल 5, एककामध्ये येईल 6। शेवटी 5.41 दिलेले आहेत। 5.41 म्हणजेच 54 ही संख्या। 54 ही संख्या तयार होण्यासाठी 10 च्या 5 माळा लागतील व वरती सुट्टे 4 मणी लागतील। खालील संख्या वाच। तर या ठिकाणी 51 ते 60 या संख्या व त्यांचे अक्षरी लेखन दिलेले आहे, आपण ते वाचायचे आहे। खालील दिलेल्या संख्येच्या लगतची पुढील संख्या लिही। तर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत व त्याच्या लगतची पुढची संख्या लिहायची आहे। पहिली संख्या आहे 54। 54 च्या पुढील संख्या येईल 55, ती या ठिकाणी लिहूया। पुढची संख्या दिलेली आहे 58। 58 नंतर लगतची संख्या येईल 59, ती या ठिकाणी लिहूया। पुढील संख्या दिलेली आहे 56 व आपल्याला त्याच्या पुढची संख्या लिहायची आहे। 56 नंतर येईल 57। तर सोडवून पाहू, रिकाम्या जागी योग्य संख्या लिही। तर या ठिकाणी दाखवलेला बाण असा विरुद्ध दिशेने बाण दाखवलेला आहे व या ठिकाणी 51, 55 आणि 60 ह्या संख्या दिलेल्या आहेत। राहिलेल्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत। तर 51 ते 60 या संख्या क्रमाने लिहायच्या आहेत, पण बाणाची दिशा पहा व त्यानुसार ही कृती पूर्ण करा। धन्यवाद।